नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महामुंबईच्या सुरुवातीलाच बातमी कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन या व्हेरियंट संदर्भातली। राज्यानं 28 नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवल्याची मोठी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेली आहे। आतापर्यंत राज्यातनं तब्बल 28 नमुने हे जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले गेल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन या व्हेरियंटमुळे देशभरामध्ये काळजी सावधगिरी सध्या बाळगली जाती आहे। कर्नाटकमध्ये 2 ओमायक्रॉन व्हेरियंट बाधित रुग्ण आढळल्यामुळे आणखी सतर्कता बाळगली जाती आहे। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। सुस्मिता भदाणे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं। सुस्मिता, 28 नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी आतापर्यंत पाठवले गेल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलेलं आहे, काय या संदर्भातली माहिती? खरं तर आपण बघतोय की ओमायक्रॉनच्या लागण जी आहे ती होऊ नये किंवा ज्या पद्धतीने कर्नाटकामध्ये 2 रुग्ण आढळून आलेले आहेत, त्यानंतर महाराष्ट्र प्रशासन सुद्धा अतिशय सतर्क झालेला आहे। साधारणपणे 9 देशातून आलेले हे 28 नमुने आहेत किंवा हे जे प्रवासी होते त्यांचे नमुने घेण्यात आलेले आहेत। या रुग्णांना काही सॅम्पल्स जे आहेत ते घेण्यामागचं मुख्य कारण हेच होतं की त्यांना काही लक्षणं दिसत होती आणि त्या लक्षणांच्याच आधारे हे सॅम्पल आता जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात येणार आहे, ज्याच्यातनं हे स्पष्ट होईल की या बाधित रुग्णांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे का। आणि जर तसं असेल तर नक्कीच ही एक धोक्याची घंटा आपल्याला पाहायला मिळू शकते। मुख्यत्वे जिनोम सिक्वेन्सिंगसाठी कालावधी प्रचंड मोठा लागत असतो आणि म्हणूनच पुण्यामध्ये अशा पद्धतीचे हे सॅम्पल्स पाठवण्यात आलेले आहेत। मुंबई महानगरपालिकेने सुद्धा 2 सॅम्पल्स हे जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पुण्यात पाठवलेले आहेत। 28 सॅम्पल्स हे मुंबई आणि राज्यभरातील वेगवेगळ्या ठिकाणचे सॅम्पल्स एकत्रित करून जिनोमसाठी पाठवण्यात आलेले आहेत। त्यामुळे आज ज्या पद्धतीने 2 रुग्ण समोर आलेले आहेत, देशाचे पहिले 2 रुग्ण समोर आलेले आहेत, कदाचित येत्या काळामध्ये ही संख्या वाढू शकते। कारण साधारणपणे आकडेवारी लक्षात घेतली तर राज्य सरकारनं आता तातडीची पावलं उचलायला सुरुवात केली आहे। 9 देशातून अशा पद्धतीचे हे नागरिक आलेले होते, त्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री एअरपोर्टवरती सगळीकडे नोंदवण्यात येते आणि आणखीन काही सॅम्पल्स येत्या काळात पाठवले जाणार आहेत। सुस्मिता, आणि सातत्यानं सरकारकडून आवाहन होत आहे की एकतर हा व्हेरियंट फारसा धोकादायक नाही पण तरी देखील सतर्कता बाळगणं, खबरदारी बाळगणं देखील गरजेचं आहे। सुस्मिता, त्याबद्दल थोडक्यात काय सांगते? खरं तर सतर्कता पाळण्यात यावी याकरता राज्य सरकारनं आज जी नियमावली स्पष्ट केलेली आहे त्यामध्ये मुख्यत्वे 3 राष्ट्रांची नावं उल्लेख केलेला आहे, ज्याच्यामध्ये साऊथ आफ्रिका, झिम्बाब्वे अशा देशांचा उल्लेख आहे। परंतु आणखीनही काही असे देश आहेत की ज्यांच्यामध्ये ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढलेला आहे, येत्या काळामध्ये कदाचित त्यांची संख्या वाढू शकते। 7 दिवसांचा क्वारंटाईनचा नियम लागू करण्यात आलेला आहे, आरटीपीसीआर टेस्ट सुद्धा केली जात आहे, त्यामुळे सतर्कता बाळगणं गरजेचं आहे। म्हणजे राज्य सरकार सरकारच्या परीनं जितकं करणं गरजेचं आहे ते देखील करताना दिसतंय। या संदर्भात राजेश टोपे यांनी नेमकी प्रतिक्रिया काय दिली ते देखील पाहूया। आंतरराष्ट्रीय प्रवासींचे आरटीपीसीआर त्या ठिकाणी करण्यात आलेले असून 3 आरटीपीसीआर पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि या 3 आरटीपीसीआरला आपण जिनोमिक सिक्वेन्सिंगच्या दृष्टिकोनातून पाठवलेलं आहे, त्याच्या बाबतीत अद्याप रिपोर्ट्स आलेले नाही। तर अशा स्वरूपाने मला असं वाटतं की एकंदर जे काही सर्वेक्षन्स त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत, 2 ठिकाणी जिनोमिक सिक्वेन्सिंगचं काम चालू आहे, एक कस्तुरबा गांधी मुंबईमध्ये आणि दुसरं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी NIV पुणेमध्ये। अशा स्वरूपाने तिथे एकूण आपण साधारण 28 जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी आपण नमुने पाठवलेले आहेत। मुंबईमध्ये परदेशातून आलेल्या 76 जणांचा कोरोना रिपोर्ट आला असून यामध्ये 3 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले आहेत। 28 नोव्हेंबरला हे 76 प्रवासी परदेशातून आलेले होते, त्यापैकी 3 जणांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे। दोघांचा अहवाल जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याचंही समजतं आहे। त्यांचा जो रिपोर्ट आहे तो येत्या 2 ते 3 दिवसात मिळू शकणार आहे। रिपोर्ट आपण पाठवलेले आहेत, कारण 376 सॅम्पल येईपर्यंत वाट बघणं
आधी ते जाऊन त्यांचं म्हणजे जे डाऊटफुल जास्त वाटतंय सिम्पटम्सवरना ते रिपोर्ट पहिले पाठवलेले आहेत, त्याचा उद्या किंवा परवा रिपोर्ट येणं अपेक्षित आहे. ज्या देशांमध्ये ओमायक्रॉनचा जास्त धोका आहे अशा देशांमधनं तब्बल 26 जण नवी मुंबईमध्ये आलेले आहेत. या 26 जणांची RT-PCR केली असता त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेत, मात्र नवी मुंबई महानगरपालिकेनं या 26 जणांना होम क्वारंटाईन केलेलं आहे. दररोज पालिका या सगळ्यांची चौकशी करते. येत्या 7 दिवसानंतर पुन्हा एकदा या सगळ्यांची RT-PCR केली जाणार असल्याचं पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी म्हटलेलं आहे. पॅसेंजर आहेत जे आलेले आहेत, या पॅसेंजरच्या लँडिंगवरती RT-PCR टेस्ट झाल्या, त्या सर्व RT-PCR टेस्ट निगेटिव्ह आलेले आहेत, त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे. कॉल सेंटरच्या माध्यमातून आणि नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून दररोज त्यांच्याशी संपर्क केला जातो, जर त्यांना काही सिम्पटम डेव्हलप झाले आहेत का हे समजून घेण्यासाठी. आणि 7व्या दिवशी किंवा 8व्या दिवशी त्यांची रिपीट RT-PCR टेस्ट केली जाईल हे समजून घेण्यासाठी की परत काही त्यांना त्याच्यापैकी कुणी पॉझिटिव्ह येत आहे का. इनकेस त्यांच्यापैकी कुणी RT-PCR पॉझिटिव्ह आलं तर त्याला आपल्याला जिनोम सिक्वेन्सिंग करावे लागेल हे जाणून घेण्यासाठी की हा व्हेरियंट ओमायक्रॉन आहे किंवा कुठला. आणि त्याचबरोबर त्यांचं आयसोलेशन हे रेग्युलर कोविड वॉर्डमध्ये न करता स्वतंत्र कोविड वॉर्डमध्ये करणं, जेणेकरून त्याचं इन्फेक्शन बाकी लोकांना पसरण्याचा धोका राहणार नाही. यानंतरची एक धक्कादायक बातमी आहे मुंबईतल्या काळा चौकी परिसरातली. आपली मुलगी हरवल्याची तक्रार काळा चौकीमधल्या एका महिलेनं दिलेली होती, मात्र अशी तक्रारही पोलिसांनी नोंदवून घेत चिमुकलीचा शोध घ्यायला सुरुवातही केली. मात्र आता तपासानंतर या महिलेनंच आपल्या चिमुरडीला संपवल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. मुलगी नको म्हणून या महिलेनं आपल्या पोटच्या पोरीची हत्या केल्याचं वास्तव समोर आलंय. चिमुकलीला पाण्याच्या टाकीत ठेवून तिची हत्या केल्याचं समोर आलंय. पोलिसांनी शोध घेतल्यानंतर या चिमुकलीचा मृतदेह पाण्याच्या टाकीत आढळला. माझी एक शंका, कारण मी ज्या वेळेला आई आणि वडील यांना पाहिलं तर मला थोडासा तो एक आई ह्या नात्याने म्हणा, एक बाई ह्या नात्याने किंवा मी पण एक आजी ह्या नात्याने, त्या आई वडिलांची बॉडी लँग्वेज किंवा त्यांना वाटणारी काळजी कुठेही मला चेहऱ्यावर दिसत नव्हती, त्यामुळे मी ती शंका त्यांना म्हणून दाखवली की नकोशी हे तर प्रकरण नाही ना, एक माता स्वतःच्या मुलीची वैरीण कशी होऊ शकते, त्यामुळे हा सामाजिक पण एक प्रश्न आहे. आणि अशा सामाजिक प्रश्नाकडे सर्वांनीच आता डोळसपणे बघणं फारच गरजेचं आहे. आणि आता यानंतरची बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची. बीडीडी चाळीत सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली होती, यात काही जण गंभीररित्या जखमी झाले होते, याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवलेली होती. उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांवर नायर रुग्णालयातल्या डॉक्टरांनी उपचारादरम्यान हलगर्जीपणा केला होता. या दरम्यान एका चिमुकल्याचा जीवही गेला. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी लावून धरल्यानंतर भाजपनं आंदोलन केलं, संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली गेली. यानंतर भाजपनं आंदोलन करून आता ही मागणी लावून धरली आहे. यानंतर 2 व्यक्तींचं निलंबन करण्यात आलंय, तर गुन्हा देखील दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते. नायर रुग्णालयात जखमींवर उपचारांसाठीचा हलगर्जीपणा करणाऱ्या 2 जणांना निलंबित करण्यात आलेलं आहे. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी लावून धरलेली होती. बीडीडी चाळीमध्ये सिलेंडरच्या ब्लास्टमध्ये 2 जण जखमी झाले होते, त्यांना नायर रुग्णालयात ॲडमिट केलं गेलं होतं, मात्र वेळेवर उपचार मिळू न शकल्यामुळं त्यातल्या चिमुरड्याचा काल दुर्दैवीरित्या मृत्यू झाला. या प्रकरणी उपचारात हलगर्जीपणा ड्युटीवरच्या डॉक्टरांनी केलेला होता. जखमींमध्ये या चिमुरड्याचे वडील आनंद पुरी आहेत, त्यांची देखील प्रकृती चिंताजनक आहे. आणि या संदर्भात मुंबई भाजप अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळानं नायर रुग्णालयाचे डीन रमेश भारमल यांची भेट घेतली. या सगळ्या प्रकाराची सखोल चौकशी होऊन संबंधित डॉक्टरांवर कारवाईची मागणी सुद्धा करण्यात आली होती. त्याला फोकस जास्त केलंय आणि तेवढ्या काळामध्ये आपण तेही बोलणी चालू आहे, जो निर्णय होईल तो तुम्हाला आम्ही सांगू. त्याला फोकस जास्त केलंय आणि तेवढ्या काळामध्ये आपण तेही बोलणी चालू आहे, जो निर्णय होईल तो तुम्हाला आम्ही सांगू. बीडी सिलेंडर स्फोटातल्या जखमींच्या उपचारात नायर हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी हयगय केली आणि या घटनेचा निषेध करत नायर रुग्णालयाच्या या घटनेच्या अनुषंगानं भाजपच्या 11 नगरसेवकांनी आरोग्य समिती सदस्यपदाचा राजीनामा दिलाय. मुंबई महापालिका
मुंबईतल्या आरोग्य सुविधांवर 4,500 कोटी रुपये खर्च करत असते. हजारो कोटी रुपये खर्च केल्यानंतर सुद्धा रुग्णांना योग्य उपचार का मिळत नाहीत असा सवाल भाजपनं आता उपस्थित केला आहे. त्या मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये लक्ष न दिल्यामुळे, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे, डॉक्टरांच्या असंवेदनशीलतेमुळे एका चिमुरड्या बालकाचा बळी गेला हे अतिशय हृदयद्रावक आहे. आणि हे झाल्यानंतरसुद्धा सत्ताधारी पक्षाचा महापौरांसकट कुणीही तिथे पोचत नाही, या घटनेकडे भारतीय जनता पक्ष डोळेझाक करू इच्छित नाही, किंबहुना करणार नाही. आणि या सगळ्याचा निषेध म्हणून भारतीय जनता पक्षाच्या आरोग्य समितीतल्या सगळ्या सदस्यांनी आज या घटनेच्या निषेधार्थ राजीनामे सुपूर्द केलेले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. राज्य सरकारनं परमबीर सिंग यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केलेली आहे. अनियमितता आणि सेवेच्या नियमांचा भंग, त्याचबरोबर पदावर असताना अनधिकृतपणे गैरहजर राहिल्याचा ठपका परमबीर सिंग यांच्यावर ठेवला गेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फाईलवर सही केल्यानंतर परमबीर सिंग यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आजपासून हा निलंबनाचा आदेश लागू करण्यात आलेला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांनी पुन्हा एकदा आपल्या धडाकेबाज कामाला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी ठाण्यातल्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत असताना फेरीवाल्यानं त्यांच्यावर चाकू हल्ला केलेला होता. त्यावेळेला त्यांनी आपल्या हाताची दोन बोटंही गमावली होती. मात्र आता या सगळ्या दुर्घटनेनंतर त्या पुन्हा एकदा सेवेत रुजू झालेल्या आहेत. त्यांच्यासोबत या हल्ल्यात जखमी झालेले सुरक्षा रक्षकसुद्धा पुन्हा एकदा कामावर रुजू झालेले आहेत. ठाणेकरांना गलविता पिंपळे पूर्वीच्या असतील तशाच दिसतील. फक्त आता ह्या माध्यमातून, कारण पत्रकार म्हटलं की हा चौथा स्तंभ आहे, ह्या माध्यमातून मी फेरीवाल्यांना एवढंच सांगू इच्छिते की हे फेरीवाले काही माझे दुश्मन नाहीत, किंवा ते माझे किंवा मी त्यांचे दुश्मन नाही आहे. जर काही शहराला चांगलं रूप येण्यासाठी जर अधिकारी, फक्त कल्पिता पिंपळेच नाही, कोणतेही AMC जर आले, तर तुम्ही अशा प्रकारे त्यांच्या जीवघेणा हल्ला करू नका, मला एवढं सांगायचं आहे. ठाणेकरांसाठी खुशखबर असून घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न अखेर सुटलेला आहे. महानगरपालिकेनं डायघर नजीकच्या डोंगराळ भागात भाडेतत्वावर जागा घेतलेली आहे. जवळपास 10 एकराची ही जागा आहे. दिवा डम्पिंग ग्राउंड बंद असल्यानं पालिकेची गैरसोय होत होती. माननीय आयुक्त विपिन कुमार शर्मा असतील, त्याचबरोबर पूर्ण प्रशासन आणि पालकमंत्री आमदार एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे या सगळ्यांच्या प्रयत्नांनी आणि मेहनतीने आज आम्ही भांडारली येथे एक जवळजवळ 10 एकरची जागा, प्रायव्हेट जागा आम्ही भाड्याने आज घेतलेली आहे. त्याचा करारनामा काल झालेला आहे आणि आजपासून ती जागा आमच्या ताब्यात झालेली आहे, ताब्यात आलेली आहे. सरकारी मान्यतेला, सरकारच्या मान्यतेला हा विषय आम्ही पाठवून ताबडतोब काही दिवसातच त्या ठिकाणी भांडारली येथे ठाणे शहराचा कचरा टाकण्याला आम्ही सुरुवात करणार आहोत. आणि जो जो आम्ही करार केला होता तो प्रशासनाने आज लोकप्रतिनिधी म्हणून, महापौर म्हणून आमच्या ताब्यात दिलेला आहे. जो दिवामध्ये आपला कचरा जातो तो पूर्णपणे बंद होईल आणि भांडारली येथील जागेचा उपयोग आम्ही या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता करणार आहे. डायघर येथील आपला जो वेस्ट एनर्जी प्रकल्प आहे त्याचं काम आता परत सुरू झालेलं आहे. मध्ये काही अडचणी होत्या ते सर्व दूर झालेलं आहेत. मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी आपली जूनपर्यंत सुरू होते आणि वेस्ट एनर्जी प्रोजेक्ट जे आहे त्याच्यानंतर किमान 1 वर्षात सुरू होणे अपेक्षित आहे. एकदा ते आपला प्रोजेक्ट सुरू झाला तर हे आपला जो वेस्टचा विल्हेवाटीचा प्रॉब्लेम आहे ते कायमस्वरूपी संपणार आहे. हेल्मेट घालून दुचाकी चालवणारे तुम्ही पाहिले असतील, परंतु आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत हेल्मेट घालून बस चालवणारा चालक. अलिबाग इथल्या एका ST चालकानं चक्क हेल्मेट घालून बस चालवली आहे. रायगडमधील अलिबाग मुरुड बस सेवा आजपासून सुरू झाली. या दरम्यान बस चालकानं चक्क हेल्मेट घालून बस चालवल्याचं समोर आलं. अनेक ठिकाणी बस सुरू केल्यामुळं बसेसवर दगडफेकीचे प्रकार घडले. या सगळ्यापासून संरक्षण मिळावं यासाठी या बस चालकानं हेल्मेट घातलं होतं. यापूर्वी अलिबाग आगारात मुंबईतनं आलेल्या एसटी चालकाला
संतप्त आंदोलकांनी बांगड्या भरल्या होत्या. जीवाच्या भीतीनं वाहन चालक हेल्मेट घालत असल्याचा प्रकार राज्यात पहिल्यांदाच पाहायला मिळतोय. हेल्मेट काय घातलात? कोणी दगड मारला? कोण दगड मारणार? कोण रस्त्याने जाताना माझ्या सेफ्टीसाठी लावलाय. 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं अनेक अनुयायी दरवर्षी येत असतात. मात्र ओमायक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर अनुयायांनी गर्दी टाळावी आणि मुंबईत येऊ नये असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे. अनुयायांनी घरूनच अभिवादन करावं असं आवाहनसुद्धा त्यांनी केलेलं आहे. शासनाने पूर्णपणे रेल्वे सुरुवात केलेली नाही, त्याचबरोबर एसटी महामंडळाचं संप आहे, कोरोनाचा नवा व्हायरस आणि त्यातून निर्माण झालेली परिस्थिती याचा अंदाज कोणाला येत नाही, तेव्हा सर्व 6 डिसेंबरला येणाऱ्या लोकांना माझ्या सर आव्हान आहे की यावर्षीही आपण येणं टाळावं. शासनाने काढलेल्या नियमाला मान्यता द्यावी आणि आपल्या घरूनच आणि ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी आणि त्याच ठिकाणावरनं आपण बाबासाहेबांना मानवंदना यावर्षी करूया. महामुंबईमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. महामुंबईमध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकनंतर आता वेळ झाली आहे न्यूज 18 लोकमतच्या आजच्या प्रश्नाच्या उत्तराची. आम्ही कू ॲपवर राज्यात परदेशातून येणाऱ्यांचं सक्तीचं विलगीकरण करण्याचा निर्णय योग्य आहे का हा प्रश्न विचारला होता. ज्या प्रश्नाचं 91% लोकांनी हो असं उत्तर दिलंय, तर 9% लोकांनी नाही असं त्यांचं मत नोंदवलेलं आहे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबतच महामुंबईमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. जाता जाता महत्त्वाचं आवाहन, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करायला विसरू नका. घराबाहेर पडताना मास्क लावा, सॅनिटायझरनं हात वारंवार स्वच्छ करा आणि सोशल डिस्टन्सिंग पाळा. बघत रहा न्यूज 18 लोकमत.